महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या शिवसेनेच्या पाठीत खंडित उपसण्याला एक वर्ष, विश्वासघाताला एक वर्ष आणि अनेक उचापची करून एक घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं, त्या घटनाबाह्य सरकारला एक वर्ष, त्या सरकारविषयी आमचे उलट हे फसवणुकीचे एक वर्ष। आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे, हिंदुत्वाच्या विचाराला जागवण्याची आज वर्षपूर्ती आहे। ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे बेमानी, बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी, हिंदुत्वाशी बेमानी करून उद्धवजी मुख्यमंत्री झाले, ते खरं म्हणलं तर संजय राऊतलाच मुख्यमंत्री बनायचं होतं, पण नाईलाजाने उद्धवजींना त्यांना बनवायला लागलं। त्या सगळ्या गोष्टीला इतिहासामध्ये पुसून आज एक स्वाभिमानाचं सरकार, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, जे विकास पण करते आणि हिंदूंना न्याय पण देते।